मानसिंगराव नाईक तुम्हाला काळीज आहे काय? जिल्हा बँक कामगार मरण्याची वाट पाहताय का? पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये कांजीवरम बनारसी बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध होलसेल पेक्षाही कमी किमतीत। नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या शर्ट पॅन्ट जोडी टॉवेल टोपी फेटा होलसेल दरात उपलब्ध सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट। यशवंत सहकारी साखर कारखान्याचे कामगार थकित पगारासाठी गेले 48 दिवस झाले विटा तहसील कार्यालयासमोर पुन्हा तणावात बसलेले आहेत। तरीही त्यांची दखल घेतली जात नाही, त्यांचं देणं दिलं जात नाही। जिल्हा बँक या कामगारांचे पैसे द्यायला तयार नाही। मानसिंगराव नाईक हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत, त्यांना या कामगारांची दया येत नाही का? त्यांना माणसाचं काळीज तरी आहे का? असा प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही। यशवंतच्या कामगारांचे जिल्हा बँकेकडे 8,28,86,000 रुपये गेल्या 12 वर्षांपासून थकित आहेत। कारखाना बंद पडल्यापासून हे कामगारांचं देणं दिलेलं नाही। अनेक कामगार मृत्युमुखी पडले, अनेकांच्या आयुष्याची वाताहत झाली। 12 वर्ष झाली तरी या कामगारांच्या घामाचे पैसे दिले जात नाहीत। आमच्या हक्काचे पैसे देण्यात यावेत म्हणून यशवंतचे कामगार गेल्या 48 दिवसांपासून विट्याच्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत। त्यांची कसलीही दखल जिल्हा बँक घेत नाही। कामगारांच्या हक्काचे पैसे द्यायला जर जिल्हा बँक अशी उडवाउडवी करत असेल, हक्काच्या पैशासाठी उन्हातान्हात बसलेल्या अनेक वयोवृद्ध कामगारांचा अंत पाहत असेल, तर हा मानवतेला कलंक आहे। जिल्हा बँक आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक कामगारांच्या मरणाची वाट पाहतायत की काय, असा प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही। कामाचे पैसे, हक्काचे पैसे, सर्व श्रमिक संघटनेचा, सर्व श्रमिक संघटनेचा, यशवंत कामगार संघटनेचा। आज या ठिकाणी 48वा दिवस आहे हा सर्व श्रमिक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन चालू आहे। यशवंत सहकारी साखर कारखान्याने कारखाना ज्यावेळेला लिलावाची प्रोसिजर झाली, जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला, गेली 12 वर्षे झाली, त्यात ह्या सर्व 900 कामगारांची निर्णय घ्यावा अशा स्वरूपात सगळं लेखी म्हणणं देऊनसुद्धा वेतना ज्या ज्या आहेत कामगारांच्या त्या पुढं मांडल्या असता एकही प्रतिनिधी आमच्याकडे डोकूनसुद्धा पाहिलेलं नाही, हे ते शोकांतिका आहे। अशा प्रकारे जर बँकेची विश्वासार्हता राहायची जर असेल तर बँकेने तातडीने ह्या कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा होती। आज पैसे आमचे कापून घेतलेले आहेत का नाहीत हे वास्तविकता शंका वाटायला लागली। आता त्या संदर्भात तहसीलदार साहेबांनी DDR साहेबांना पत्र दिलेलं आहे, त्या संदर्भात आता या चालू आहे प्रयत्न, आपण कोण समजून घेत नाही। मला एवढं सांगायचं आहे की हे लोकशाहीला धरून नाही, तीव्र आंदोलन करण्याचं माणूस जरी असला तरी हा आत्ता सध्याचा कामगार हा पूर्णपणे खचलेला आहे, त्याला उभारी देण्यासाठी तातडीने मार्च एंडिंगला पैसे देणार नाही ही बँक हे आम्हाला अगोदर डिक्लेअर केलं आहे तिने, तरी पण काय हरकत नाही, एप्रिलच्या 10 तारखेच्या आत पेमेंट मिळावं ही अपेक्षा आहे। कामगारांचे पैसे जर तुम्ही नाही दिले पुढच्या वेळेनुसार तुम्हाला सांगतो, माझ्या पाठीजर माझा कामगार राहिला तुम्हाला सांगतो हे सोपं जाणार नाही, हे मी आत्ता बोलतो। त्या वेळेचं चित्र तुम्ही आम्हाला आणून सोडलंय, आम्ही तुम्हाला हात जोडले विनंती केली, तुम्ही पैसे द्यायला मागत नाही, आमच्या माणसाची हॅटर्निंग करताय, आमच्या माणसाला तुम्ही किंमत देत नाही, म्हणजे काम कोणा तुम्ही पैसे देत नाही, म्हणजे आम्ही शेवटी काय केलं पाहिजे? पण रकमा बऱ्याच आहेत, माझी स्वतःची रक्कम आहे 3,65,000 रुपये येणं आहे, मग 3,65,000 रुपये येणं आहे, त्या पैशाला कोण जबाबदार आणि कोणाला विचारायचं? काय काय कामगार भीतीपुढे का बसत आहेत,
हक्काचे पैसे कामाचे पैसे तुम्ही देत नाहीत म्हणजे हा न्याय कुठला आहे? म्हणून मी पुन्हा न्याय देतोय, विनंती करतो अधिकारी वर्गांना, तहसीलदार साहेबांना की आमचे पैसे तुम्ही मिळवून द्या, येऊन माझी उंच निश्चित संपतो. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइम्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.